ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतो आहोत नारायण राणे यांनी बदललेल्या भूमिकेबद्दल आज नारायण राणे आपल्या पक्षाची किंवा इतर काही घोषणा करणार होते ती त्यांनी रद्द केली आहे उलट त्यांचे दूत सोनिया गांधींना भेटायला जात आहेत आणि राणे काँग्रेसमध्येच राहतील अशी आता या क्षणाला तरी शक्यता निर्माण झाली आहे म्हणूनच आपण चर्चा करतोय राणे यांनी निर्णय का बदलला मी थेट जातोय पुन्हा एकदा हेमंत देसाई यांच्याकडे देसाई मला सांगा राणे का घाबरले लाल दिव्याची गाडी गेल्यावर आपल्याला कुणी विचारणार नाही समर्थक आपल्याबरोबर राहणार नाहीत असं त्यांना वाटलं का असं तर वाटलंच आहे म्हणजे विशेषतः विजय वडवेट्टीवार यांनी त्यांची साथ सोडली आणखीन एक दोन आमदारांनी त्यांची साथ सोडली येत्या चार ते पाच महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत आणि इलेक्शन्स असताना आपण जर अशी साहसी खेळी केली तर त्याला किती रिस्पॉन्स मिळेल अशी शंका त्यांच्या मनात पहिल्यापासूनच होती माझं मत असं आहे की पक्ष जेव्हा सोडला तेव्हा त्यांनी शेवट आपले कायमचे दोर कापलेले नव्हते त्यांनी सुरुवातीपासून सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल चांगले उद्गारच पहिल्यापासून काढले होते त्यांचे धोरण त्यांच्या धोरणांचं कौतुक केलेलं होतं त्यापूर्वीच्या काळामध्ये मनमोहन सिंगांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली असेल पण पत्रकार परिषदेमध्ये आणि त्या त्यानंतर त्यांनी सातत्याने सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत आदर वाटतो पण मुखर्जी आणि अँटनी यांच्याबद्दल आदर वाटतो असं सातत्याने सांगितलेलं होतं या आणि त्याच्यानंतरच्या काळात जर आपण बघितलं तर त्यांनी जे आरोप सुरू केले ते विशेषतः विलासराव देशमुखांबद्दलच्या विरुद्ध आरोप सुरू केले आणि जेव्हा अशोक चव्हाण यांनी सांगितलं की राणे यांनी थोडीशी जर तडजोड करण्याचा करण्याची तयारी दाखवली आपली आपले यापूर्वीचे जे काही आरोप केलेले होते ते जर थोडे मागे घेतले आणि व वरिष्ठ नेतृत्वाबद्दल आदर जर बाळगला तर काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे म्हणजे काँग्रेस पक्षामधनं काढलेलंच नाही असं अशोक चव्हाण यांनी जेव्हा संकेत दिले तेव्हा राणेंनी पुढचं पाऊल टाकलं म्हणजे राणेंनी पक्ष सोडण्याचं असं ठरवलेलं नव्हतं कायमचं मला असं वाटतं की त्यांनी आपली एक एक प्रकारची जी आपण ब्लॅकमेलिंगची रीत आपण किंवा चलाखी आपण खेळी करतो तशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग ते करत होते की वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून काँग्रेस पक्षाविर माणिकराव ठाकरे यांच्याबद्दल विलासराव देशमुखांबद्दल विशिष्ट प्रकारचे उद्गार काढायचे आणि आपली किंमत वाढवून घ्यायची आणि त्याचवेळी अशा बातम्या बाहेर सोडण्यात आल्या की ते कदाचित ब बसपमध्ये जाणार ते राष्ट्रवादीमध्ये जाणार ते शिवसेनेमध्ये जाणार आणि या पद्धतीने आपली किंमत वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ज्याप्रमाणे एखाद्या शेअर्सची जी किंमत त्याच्यामध्ये काहीच जर दम नसेल तर त्या त्या कंपनीमध्ये काही दम नसेल तर ती शेअरची किंमत वर जात नाही ती केव्हा तर केव्हा ना केव्हा तरी खाली येते आणि ती जेव्हा खाली येते आणि काही दिवसांतर लक्षात येतं की जी काही वास्तव किंमत आहे ती बाजारात ठरवतो त्याप्रमाणे राणेंना असं लक्षात आलं की आपली किंमत फारशी नाही आहे वीस ते पंचवीस आमदार किंवा त्यापेक्षा जास्त आमदार आपल्या मागे आहेत आपणच मुख्यमंत्री पदाचे उम दावेदार आहोत खरे दावेदार आहोत आपल्यालाच महाराष्ट्रातल्या जनतेचा पाठिंबा आहे आणि आपणच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री लायक आहोत महाराष्ट्राचं कल्याण मीच करू शकतो ही जी काही सगळी त्यांची शेखी होती किंवा ते जो त्यांचा स्वाभिमान होता तो स्वाभिमान हळूहळू त्यांचा कमी व्हायला लागला त्यांना वास्तवाचं भान आलं आणि आता असं लक्षात येईल की चौदा जानेवारीला ते तिळगोळ घ्या गोड बोला असं म्हणून कदाचित काँग्रेसमध्ये जातील आणि सगळा आपला अपमान गिळ गिळंकृत अपमान गिळतील कदाचित उद्योग खातं मिळेल कदाचित दुसरं खातं मिळेल त्यांना पण त्यानंतर नारायण राणेंना म्हणजे आता वास्तवाचं आकलन आलेलं आहे असं मला वाटतं फक्त नारायण राणे परत जाणार असतील त्या पक्षात पण काँग्रेसचे श्रेष्ठी हे असा कसा विचार करतात की ज्यांनी पक्षाच्याबद्दल अत्यंत गंभीर आरोप केले म्हणजे काँग्रेस पक्ष आणि त्याचं सरकार काहीही काम कुचकामी आहे असं ज्यांनी सांगितलं काँग्रेस पक्षामधले काही जणांचे अतिरेक्यांशी जा संबंध आहेत असं ज्यांनी सांगितलं त्या माणसाचं परत स्वागत क केलं जातं याला काही अर्थ आहे आ, का म्हणजे लोकशाही बरोबर याच आरोपांबद्दल आपल्याला बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेना नेते संजय राऊत सुद्धा आहेत सद्यस्थितीत काँग्रेस न सोडण्याचा राणेंचा निर्णय योग्य आहे का याच्यावर आपण आज आजच्या सवालमध्ये चर्चा करतोय संजय राऊत जो मुद्दा आता हेमंत देसाई यांनी उपस्थित केला की राणेंनी जे आरोप केले होते गंभीर आरोप होते त्या आरोपांचा आता पुढे काय होणार एक विरोधी पक्ष म्हणून तुमची काही जबाबदारी यामध्ये बनते का राणे काँग्रेस पक्षात राहून आरोप करत होते आणि मला आश्चर्य वाटत आहे इतक्या प्रकारचे गंभीर आरोप म्हणजे काँग्रेसमधील काही नेते देशविघातक कृत्यामध्ये गुंतलेले आहेत अतिरेक्यांना पैसा पुरवतात अतिरेक्यांच्या हास बळकट करत आहेत आणि खुद्द मनमोहन सिंग यांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत विलासराव देशमुखांवर ते आरोप केलेले आहेत अशोक चव्हाणांवर ते आरोप केले के आहेत आणि अशा नारायण राणे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित केल्यावर सुद्धा काँग्रेसचे काही नेते आता सांगत आहेत था था। का का की राणे अजूनही काँग्रेस पक्षातच आहे ते काँग्रेस पक्षात शिस्त धोरण भूमिका आहे की नाही ही धर्मशाळा जी रस्त्यावरती एखादं उकरड्यावरती एखादं पक्ष स्थापन करावा कोणी यावं कोणी जावं अशा प्रकारचं धोरण आहे की ज्या ज्या काँग्रेसला महात्मा गांधींपासून सरदार पटेलांपर्यंत एक फार मोठी परंपरा लाभलेली आहे इंदिरा गांधींपर्यंत मी म्हणतो त्या काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचे गंभीर आरोप करणाऱ्या व्यक्तींना का चुचकारलं जाते मला कळत नाही आणि हे असंच राहणार असेल तर मला असं वाटतं या काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात देशात भवितव्य राहणार नाही नवे महाराष्ट्रात राहिलेलंच नाही आहे विरोधी सुद्धा जे आरोप आतापर्यंत केले नाहीत ते काँग्रेसचा एक नेता करतो आहे आणि अशा या काँग्रेस नेत्याला परत तुम्ही घेण्यासाठी काही लोक दलाल फिरतायत हा चिंतेची गोष्ट आहे संजय राऊत मी येतो तुमच्याकडे मला पुन्हा जायचंय कन्हैयालाल गिडवाणींकडे गिडवाणी साहेब मला सांगा सत्तेचं सा सलाईन गेल्यावर आपण काम करू शकणार नाही अशी भीती तुमचे नेते नारायण राणे यांना वाटली का नाही मी आपल्याला खरं सांगतो की त्याच्या गेल्या याच्यामध्ये त्या, या त्या विषयावरती माझी कधी त्यांनी सत्तेचा विषय किंवा के हे केला विषय त्या विषयावरती माझी कधी चर्चा झालेली आणि त्यांनी जे काही बोलले असतील ते मनाची तयारी करूनच बोललेले असतील नाही पण हे सगळं बरोबर आहे मनाची तयारी करून बोलले पण ते सत्ता आपली गेली आहे गेले एक महिनाभर त्यांच्या हातामध्ये सत्ता नव्हती सत्ता गेल्यावर मित्र सुद्धा जातात समर्थक सुद्धा पाठ फिरवतात असं त्यांना वाटल्यामुळे राणेसाहेबांनी माघार घेतली का नाही राणेसाहेबांनी माघार बघा समर्थक वगैरे हा तुमचा मुद्दा ठीक आहे पण आता माघारीचा आत्ताच जे काय हा आजच्या घडीला माघारीचा विषय कुठला झालेला आहे मला एक सांगा त्यांनी माघार कुठं घेतलेली आहे त्यांचे जे काही निर्णय आहे ते त्यांनी पुढं ढकललेले जे त्यांनी जे स्वतः जाहीर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये माघारीचा प्रश्नच येत नाही आणि ज्या काही चर्चा सुरू आहेत काही लोक जे काही काँग्रेसमध्ये स्पष्टपणे आमच्या लोकांना आमच्या प्रेक्षकांना सांगा की राणे साहेब काँग्रेसची आत्ता बोलणी करतायत निगोशिएशन्स करतायत तुम्ही हे लपवतायत का लोकांपासून नाही मी लोकापासून लपवत नाही मी माझं हे बघा मी एक तर मी आपल्याला स्पष्ट सांगतो म्हणजे जनतेसाठी आपण हा एक मंचावरती आपण बसलेलो आहे एक तर मी दूत म्हणून इथं आलोले जे आपण जे मगाशी सुरुवातीला बोला की त्यांचे दूध भेटायला गेले ही साफ चुकीची आहे कारण मी सोनिया गांधींना दर तीन महिन्यानं चार महिन्यानं भेटत असतो आणि हे पूर्वीचं होतं एक तर मी माझा खुलासा करतो की मी इथं दूत म्हणून आलो नाही आणि दूत म्हणून मी त्यांची कुठली चर्चाही केलेली नाही आहे हा त्यांच्या मी विश्वासू आहे त्यांचे समर्थक मी काँग्रेसमधले समर्थक आहेत काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत आणि ह्यांचे है, माझे संबंध शिवसेनेमध्ये असताना दहा वर्ष आमचे राहिले आणि ते कंटिन्यू राहिले ते पक्षामध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये आलेले होते एका वर्षानंतर मी आलेलो होतो त्याच्यामुळे दूत म्हणून किंवा मी हे बरोबर आहे मला सांगा कनयालाल गिडवाणी साहेब काँग्रेसची बोलणी करतायत ही गोष्ट खोटी आहे का नाही काँग्रेसची बोलणी जी करतायत मला तर काय सांगण्यात आलेलं नाही की माझ्या तुम्ही बोलणी करा किंवा काहीच नाही लोकांना असं वाटतं की मी इथं दिल्लीला सोनिया गांधींना भेटलो म्हणजे मी त्यांच्या वतीनं काहीतरी बोलायला असो असं इम्प्रेशन सगळ्याचं झालेला दिसतो आणि त्याच्यामुळंच मला आपण इथं चर्चेला आपण बोलवलं पण ती तशी वस्तुस्थिती नाही मी आपल्यासाठी निखिलजी स्पष्ट करतो हो की मी त्यांच्याबद्दल एक शब्दही बोललेलो नाही आणि माझा अजेंडा भेटण्याचा आधी ठरलेला होता पण एक जी आहे की राणे साहेब जे आहेत जे कुठल्याही पक्षात असतील काही असतील जे पण ते ऍसेट्स आहेत ही इज नॉट लायबल ते ऍसेट्स आहेत म्हणजे काँग्रेस पक्षाने त्यांना परत घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे का नाही घेतलं पाहिजे न पाहिजे हा विषय श्रीमती सोनिया गांधी कारण त्यांना जे पक्षाचं निलंबित केलेलं आहे ते काँग्रेस प्रेसिडेंटने केलेलं आहे आणि त्याचा जो काही निर्णय राणेसाहेबांनी त्यांनी ते करून घ्यायचा आहे पण राणेसाहेबांच्या जे काही बोलणं होतं काय ते राजकारणामध्ये ते इतक्या वर्षापासून आहे सर्व पक्षांनी बघितलेलं आहे आणि त्यांनी जी ताकद आहे ते जेव्हा काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये आल्यानंतर सोनिया गांधींनी बघायला पाहिजे कन्हैयालालजी मी येतो तुमच्याकडे आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया आता घेऊया एक ब्रेक ब्रेकपूर्वी आपला आजचा प्रश्न आपण बघूया सद्यस्थितीमध्ये काँग्रेस न सोडण्याचा राणींचा निर्णय योग्य आहे का पडद्यावर बघू शकता लोक काय म्हणतायत तुम्ही पन्नास पन्नास टक्के लोक सुद्धा आता ज्याला समसमान त्यांच्यामध्ये वाटप झालंय मतांचं पन्नास टक्के हो म्हणतायत पन्नास टक्के नाही म्हणतायत येऊया एक ब्रेक पहा फक्त आय बिल लोक